बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला, मात्र यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला बोल केलाय। 25 वर्ष युतीत चढलो याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा केलाय। विश्वासघात केलात म्हणून युती सोडली, मात्र आम्ही हिंदुत्व सोडलं नाही, भाजप म्हणजे हिंदुत्व नाही, असा हल्ला बोल सुद्धा उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलाय। याचबरोबर त्यांनी एकटं लढण्याचं अमित शहांनी दिलेलं आव्हानही स्वीकारलंय। शिवाय राष्ट्रीय राजकारणात शिवसेनेचं स्थान बळकट करण्याचा निर्धारही व्यक्त केलाय। यापुढे सर्व निवडणूक, बँक, स्थानिक स्वराज्य संस्था जिद्दीनं लढण्याचे आदेशही त्यांनी शिवसैनिकांना दिले। पण लवकरात लवकर मी बाहेर तर पडणार, महाराष्ट्र पिंजून काढणार आणि तुमच्या सोबत तुमच्या साथीने जे भगव्याचं तेज आहे ते आज संजय आपण जे बोललात की जे विरोधक माझ्या तब्येतीची काळजी घेत आहेत त्या काळजीवाहू विरोधकांना ते तेज मी भगव्याचं दाखवणार आहे। जसं काळजीवाहू सरकार असतं तसं काळजीवाहू विरोधक आहेत आणि स्वतः स्वतःच्या काळजीने त्यांचा अंत होणार आहे, त्याच्यामुळे त्यांची चिंता करण्याची गरज नाहीये। मागे एकदा बोललो होतो मला वाटतं आपल्या गोरेगावच्या शिबिरात की 25 वर्ष आपली युतीमध्ये सडली, तीच भूमिका आणि तेच माझं मत आजही कायम आहे, मी त्या मतावर ठाम आहे। दसऱ्याच्या मेळाव्यात तेही आव्हान स्वीकारलेलं आहे, एकट्याने लढायची आमची तयारी आहे, शिवसैनिक आहोत, मर्द आहोत, आम्ही शंड नाहीत, आम्ही एकट्याने लढू, वीरासारखे लढू, पण ही लढाई करताना तुमचे अधिकार जे आहेत तुम्ही ते वापरायचे नाहीत, आम्ही आमचे अधिकार सत्ताधारी म्हणून वापरणार नाही। हिंमत असेल तर कार्यकर्ते आणि कार्यकर्ते पक्ष म्हणून राजकारणात जसे भिडतात तशी भिडा, मग बघून घेऊ आम्ही कोण सरस आणि कोण काय आहोत। पण आव्हान द्यायचं आणि मागे मग ती ईडीची पिढा लावायची, इन्कम टॅक्सची पिढा लावायची, हे शौर्य नाहीये। आम्ही जे केलं ते सूर्य उगवल्यानंतर केलं, सूर्य उगवण्याच्या आधी आम्ही शपथ घेतली नव्हती, आम्ही सूर्य उगवल्यानंतर शपथ घेतली, किंबहुना संध्याकाळची शपथ घेतली, म्हणजे संपूर्ण दिवस गेल्यानंतर छत्रपती शिवरायाच्या साक्षीने आणि त्यांच्या आशीर्वादाने शिवतीर्थावरती मर्दासारखी युती आम्ही शपथ घेतली, चोरून मारून नाही घेतली। हे आमचं हिंदुत्व आहे, आम्ही करतो ते उघडपणाने करतो। आणि तुम्ही जे काय करतात, जे आम्ही तुम्ही म्हणता की लोकशाहीचा अपमान, आम्ही तुम्ही दिलेलं वचन मोडलं म्हणून हा नवीन घरोबा केला। बाबरी पाडल्यानंतर गर्व से कौम हिंदू आहे आणि बाबरी जर का शिवसैनिकांनी पाडली असेल तर तिचा त्यांचा मला अभिमान आहे, हे बोलल्यानंतर देशभर शिवसेनेची आणि शिवसेना प्रमुखांची लाट उसळली होती देशभर। तेव्हा जर का शिवसेना प्रमुख आणि आपण सर्वजण महाराष्ट्राच्या बाहेर सीमोल्लंघन केलं असतं तर न जाणं आज शिवसेनेचा पंतप्रधान दिल्लीत दिसला असता, एवढी प्रचंड लाट होती तेव्हा। ही लाट आपण पुन्हा आणू शकलो पाहिजे, पण त्यावेळेला जे घडलं ते आता घडू द्यायचं नाही। सोयीप्रमाणे बदलणारं हिंदुत्व हे आमचं हिंदुत्व नाही, कदापि नाही। सोयीप्रमाणे बदलणार म्हणजे कसं, सत्ता पाहिजे म्हणून इकडे हिंदुत्ववाद्यांशी युती, सत्ता पाहिजे म्हणून तिकडे मेहबूबा मुक्तीशी युती, सत्ता पाहिजे म्हणून संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीश कुमारशी युती, सत्ता पाहिजे म्हणून ज्या वेळेला मोदी हटाव या एका वाक्याला साथ देणाऱ्या चंद्रबाबूशी युती, हे आपलं हिंदुत्व नाही। अगदी आत्ता जरी म्हटलं तरी आम्ही जेव्हा म्हणतो की समान नागरी कायदा पाहिजे, म्हणजे काय, एक देश, ते काय म्हणायचे ना, एक निशाण, एक विधान, एक हे, एक ते, तर कुठे आता? आजचं यांचं जे पोकळ हिंदुत्व आहे ते सत्तेसाठी अंगीकारलेलं एक ढोंग आहे। होय, तसंच आहे, हा एक जसं एक वाघाचं कातडं पांघरलेलं काय गाढव म्हणा शेळी असते तसं यांनी हिंदुत्वाचं कातडं पांघरलेलं आहे। हे आता आपल्या लक्षात आलं, 25 वर्ष यांना पोचल्यानंतर लक्षात आलं, हे दुर्दैव आहे। 2 विधान परिषदा आपल्या आपण हरलेलो, कसे हरलो? मग काही जण सांगतात की तुमच्यातच गद्दारी झाली, मला नाही वाटत। जे शिवसेना प्रमुख म्हणायचे तशी आईचं दूध विकणारी औलाद आता आपल्यामध्ये आहे असं माझं मत नाही, आणि असेल तर त्यांनी अशी गद्दारी करण्यापेक्षा बिनधास्तपणाने शिवसेना सोडावी, बघून घेऊ आम्ही। जे शिवसैनिक कट्टर आहेत त्या कट्टर शिवसैनिकांच्या मदतीने मूठभर राहिले तरी चालेल, पण त्या मूठभर शिवसैनिकांच्या मुठीमध्ये मी अभिमानाची आणि स्वाभिमानाची तलवार देऊन जिंकून दाखवल्याशिवाय राहणार नाही, या जिद्दीने मी मैदानात उतरले जाईल। असतील मुठभर पण निष्ठावान आहेत। निवडून जे काही आमचे नगरसेवक किंवा सदस्य आलेले आहेत त्याचा जर का एक ढोबळ अनुमानाने जर का आढावा घेतला तर ठीक आहे। आज त्या मानाने जर का बघितलं तर आम्ही नंबर 4 वर आहोत, नंबर 4, पण जागा किती लढवल्या होत्या?
आजपर्यंत जेवढ्या निवडणुका आम्ही लढवलेल्या आहेत, ह्या नगर पंचायत असतील, नगर परिषदा असतील, मग पंचायत असेल, काय असेल, त्याच्यात कदाचित मला असं वाटतंय की आजपर्यंत आलेल्या सर्व लोकप्रतिनिधींमध्ये यावेळेला आपले जास्त निवडून आलेले आहेत. मग युतीमध्ये जे काही लढलो होतो त्याहीपेक्षा जास्त आलेले आहेत. आणि तो भगव्याचा वारसा तो घेऊन संजय आत्ता आपण बोललात की दिल्लीमध्ये शिवसेना प्रमुखांचा पुतळा, तो तर आहेच करायचाच, पण त्याच बरोबरीने दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न जे शिवसेना प्रमुखांनी आपल्याला दाखवलं ते आपण पूर्ण करणार आहोत की नाही, ते जर आपण करणार असू तर आणि तर आपल्या या सगळ्याला अर्थ आहे, नाहीतर हे सगळं निरर्थक आहे.